नमस्कार, मी डॉक्टर पराग तेलंग. मी एक बोर्ड सर्टिफाईड प्लॅस्टिक सर्जन आहे आणि मी मुंबई येथे प्रॅक्टिस करतो. आज मी आपल्याशी बोलणार आहे लायपोसक्शन या प्रक्रियेबद्दल. लायपोसक्शन ही एक कॉस्मेटिक सर्जरी आहे ज्याने बॉडीमधल्या फॅट सेल्सना परमनंटली काढलं जातं आणि बॉडीला शेप दिला जातो. ही प्रक्रिया इंडिव्हिज्युअली ही केली जाते किंवा दुसऱ्या कॉस्मेटिक सर्जरी जसं ब्रेस्ट रिडक्शन, टमीटक या सर्जरीजबरोबरही ही शस्त्रक्रिया करता येते. लायपोसक्शन पद्धतीमध्ये आजच्या तारखेमध्ये सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मानली जाते, त्याला लेझर लायपोसिलेक्शन म्हणतात. लेझर लायपोसिलेक्शन या पद्धतीमध्ये अल्ट्रासोनिक इमेजिंगचा वापर केला जातो, ज्याने शरीरामधल्या ज्या चरबीच्या पेशी असतात त्या वितळवल्या जातात. ह्या प्रक्रियेमध्ये बॉडीमधल्या बाकी नसा, रक्तपेशी यांना काही डॅमेज होत नाही, त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत सेफ मानली जाते. लायपोसेक्शन ही प्रक्रिया त्या लोकांसाठी योग्य आहे जे 18 वर्षांच्या वर आहेत, ज्यांचं बॉडीचं वेट हे कॉन्स्टंट आहे, जे रेग्युलर हेल्थी डाएट किंवा एक्सरसाइज करतात, जे स्मोकिंग करत नाहीत, ज्या बायका प्रेग्नंट आहेत किंवा ब्रेस्ट फीडिंग करत आहेत, त्यासाठी हे प्रोसिजर योग्य नाही. इन जनरल ॲनेस्थिसियासाठी लागणाऱ्या फिटनेससाठी, ज्यांना योग्य फिटनेस आहे त्या लोकांसाठी ही शस्त्रक्रिया पॉसिबल आहे. ज्या लोकांचं वय 18 वर आहे, शरीरामधल्या काही भागांमध्ये ज्याला आपण स्टबन फॅट म्हणतो असं फॅट आहे आणि त्या फॅटचा डाएट एक्सरसाइज करूनही कमी होत नाही किंवा त्या भागांमध्ये फरक पडत नाही, अशा लोकांसाठी ही शस्त्रक्रिया अति योग्य आहे. लायपोसक्शन किंवा वेझर लायपोसिलेक्शन ह्या प्रक्रियेमध्ये आपण शरीरामधलं फॅट बिना टाक्याने काढतो. अब्डोमिनोप्लास्टी किंवा टमीटर ही जी सर्जरी आहे, यामध्ये एक इन्सिजन घेऊन शरीराच्या लोअर भागामध्ये जे काही दुष्टी नाही किंवा स्ट्रेच मार्क्स आहेत ते आपण काढू शकतो. लायपोसक्शन या पद्धतीमध्ये आपल्या शरीरावर कुठच्याही प्रकारचा निशाण येत नाही, कारण ही मिनिमली इन्वेझिव्ह टेक्निक असल्यामुळे बिना टाक्यांचा हे एक ऑपरेशन आहे आणि ह्यामध्ये रिकव्हरी ही बरीच फास्ट असते. या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांसाठी शरीरातल्या काही भागांमध्ये तुम्हाला ब्रुझिंग किंवा थोडं काळं निळं स्किन वाटेल, काही भागांमध्ये उठताना बसताना थोडं सोरनेससारखं वाटेल, पण अपार्ट फ्रॉम धिस लॉंग टर्म ह्या पद्धतीमध्ये काही साईड इफेक्ट्स नसतात. 3 ते 4 दिवसांनंतर तुम्ही नॉर्मल ॲक्टिव्हिटीज किंवा ऑफिसला जाणे या गोष्टी रिझ्यूम करू शकता. नॉर्मली मी बघतो लोकांना 4 ते 5 दिवस रेस्ट घ्यावी लागते. ज्यांना एक्झरसाइज रुटीनली करण्याची सवय आहे ते 10 ते 15 दिवसांनंतर नॉर्मल एक्झरसाइज रिझ्यूम करू शकतात.